त्यांनी काय चौकशी करावी आता सरकार त्यांचं आहे. माग चौकशी 2012 ला काहीतरी 9 लाख काहीतरी दर प्रत्येक वेळेस तिथं अजित पवारचं नाव येतं. अजित पवार आणि 75 ते 75 ची नाव येत नाही, अजित पवार. की तुम्हाला पण टीव्हीला अजित पवारचा फोटो, अजित पवारचं नाव, हेडलाईन. मी काल पण सगळ्या पेपरमध्ये बघितलं. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्यांनी काय चौकशी करावी आता सरकार त्यांचं आहे. माग चौकशी सहकार विभागाने केली होती, रिटायर न्यायाधीशांनी केलेली होती, सीआयडीने केलेली होती, एसीबीने केलेली होती, ईओडब्ल्यूने केलेली होती. पण आता पुन्हा बातमी अशी माझ्या कानावर जी आली, मी तुमच्या पेपरमधनं जी वाचली, मीडियामध्ये जी पाहिली, की पुन्हा ईओडब्ल्यूला काय सांगितलं का नाही मला काही माहिती नाही. मी एक नागरिक आहे, माझी पद्धत अशी आहे, मी संविधान कायदा नियम मानणारा एक सहकारी आहे. त्यामध्ये चौकशी करताना मला जे काही प्रश्न विचारतील ते प्रश्नाची उत्तर देण्याची माझी तयारी आहे आणि चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचं माझी भूमिका आहे. मी सांगितलं ना, जे कुणी चौकशी करतील, तुम्ही माझी उद्या चौकशी केली आणि तुम्हाला तो अधिकार असेल तर उत्तर द्यायचा अधिकार आहे. फक्त ती चौकशी करण्याचं राज्य सरकारच्या एजन्सी किंवा केंद्र सरकारच्या एजन्सी असतात, त्यांना अधिकार आहेत. त्या संदर्भात चौकशी तर प्रत्येकाची होऊ शकते, त्यांना ज्यांची चौकशी करावीशी वाटेल.